नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे लातूर येथे आणि या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलनाच्या समितीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. तर या प्रसंगी आपल्यासोबत आहेत प्रतिमा परदेशी मॅडम. मॅडमकडून जाणून घेत, मॅडम या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने या माध्यमाद्वारे तुम्ही लोकांना काय सांगाल? 16वं विद्रोही साहित्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आमनेसामने आम्ही संघटित करत आहोत आणि या संमेलनाचा यशस्वीरित्या हे संमेलन व्हावं याच्यासाठी त्याची एक स्वागत समिती आणि त्या स्वागत समितींचे पदाधिकारी जाहीर करण्यासाठी संमेलनाचं एक घोषवाक्य निश्चित करून ते प्रसिद्ध करण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली होती. आणि आजच्या या आमचे ज्या स्वागत समितीचे मुख्य सगळे जे पदाधिकारी आहेत ते उपस्थित आहेत. इकडे निवृत्ती सांगवे साहेब आहेत जे मुख्य संयोजक आहेत, मागे राजू पाटील आहेत जे मुख्य समन्वयक आहेत, स्वागताध्यक्ष डॉक्टर आमच्या अंजुम कादरी मॅडम आहेत आणि आमची सर्व टीम. या कोणतंही संमेलन यशस्वी करायचं असेल तर ते संमेलन यशस्वी करण्यासाठी असे विचारांना बांधील असणारे साहित्यिक विचारवंत आणि कार्यकर्ते यांची एक टीम असावी लागते आणि तशी टीम ही लातूर जिल्ह्यातली एकत्रित आली आहे आणि हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आता पदर खोचून कंबर कसून सगळेजण तयार झालेले आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनांवर बहिष्कार टाकून स्वतःच्या ग्रंथकार सभा भरवल्या पाहिजेत हे महात्मा फुल्यांनी रानडेंना लिहिलेल्या पत्रात जे म्हटलं होतं त्या पत्राला आपला जाहीरनामा मानून आम्ही हे संमेलन संघटित करतो आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही त्याच्यामध्ये 100% यशस्वी होऊ. या संमेलनाचे जी संपूर्ण आमचे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी एक मूड धान्य आणि 1 रुपया विद्रोहीसाठी या मोहिमा घेऊन जनतेमध्ये प्रबोधन करत आम्ही विद्रोहाचा जागर हा पेटता ठेवणार आहोत. अखिल भारतीय साहित्य संमेलन हे ब्राह्मणी भांडवली पुरुषसत्ताक मूल्यांचा पुरस्कार करणार आहे. त्याचा निषेध करत म्हणजे 19व्या शतकात ज्या पद्धतीचा विचार ते करत होते 21व्या शतकातही त्याच पद्धतीचा विचार आणि व्यवहार अखिल भारतीयवाले आपल्याला करताना दिसत आहेत. दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या सगळ्यांचे खून झाले हे इतकं दहशतीचं वातावरण आहे पण तरी त्यांच्या खुनाचा साधा निषेध न करणारे हे अखिल भारतीयवाले यांना खरा मुख्य प्रवाह म्हणायचा का असा प्रश्न आम्ही पुन्हा पुन्हा उपस्थित करतो आहे. चिपळूणला साहित्य संमेलन झालं तेव्हा परशुरामाची मूर्ती यांना बसवाविषयी वाटते. आत्ता संमेलनं घेत आहेत तर नगरीला लता मंगेशकरांचं नाव देण्याचा ते घाट घालत आहेत. म्हणजे इथल्या बहुजनांच्या परंपरा विचार याच्याशी त्यांना कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही. ते ब्राह्मणी भांडवली पुरुषसत्ताक मूल्यांचा पुरस्कार करण्यासाठी संमेलनं घेतात. जसं पेशवाईमध्ये दक्षिणा ओरबाडून घेण्याचा व्यवसाय चाललेला होता त्याच पद्धतीनं सरकारकडून 50-50 लाखांची मदत घेऊन संमेलनं भरवणं, मलिदा लाटणं हा प्रकार आहे. संमेलनांसाठी अमाप खर्च लागत नाही हे आम्ही 15 संमेलनं करून दाखवलेली आहेत. मागचं संमेलन अवघ्या 6.5 लाखामध्ये ऑडिटेड हिशेब प्रसिद्ध करून आम्ही केलेला आहे. पाहुण्यांना साधं सगळ्यांना एकसारखं जेवण, साधं राहण्याची सोय, कुणालाही मान्यवर बोलवलेले 5-6 लोक वगळले तर कुणालाही मानधन प्रवास खर्च दिला जात नाही. आलेल्या पाहुण्यांना फक्त प्रवास खर्च दूरचे त्यांना दिला जातो. साधं जेवण असतं, वरण भात, चपाती, भाजी आणि असं केल्यानंतर बिदागीची पाकिटं नाही, मलिदा वाटप नाही तर संमेलनं करता येतात, जनतेच्या पैशातून करता येतात, लोक पाठिंबा देतात आणि ते 15 संमेलनांमध्ये आम्ही दाखवलेलं आहे. अखिल भारतीय म्हणजे तेव्हाचा जसा दक्षिणा वाटपाचा कार्यक्रम आत्ता साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नवीन शेअर मार्केटिंग सांस्कृतिक क्षेत्रामधलं यांनी केलेलं आहे ते बंद पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. या आगामी होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाची वैशिष्ट्य काय सांगते? या संमेलनामध्ये आम्ही वैविध्य म्हणजे एकतर विचार संस्कृतीचा प्रसार म्हणजे आम्ही लिखित साहित्य आणि मौखिक साहित्य दोन्हींचा सन्मान करणार आहेत. पलीकडचे जे आमचे लोक आहेत अखिल भारतीयवाले ते मौखिक साहित्याला साहित्यच मानत नाहीत पण आमच्याकडे मौखिक साहित्यालाही सन्मान आहे कारण की ते आम्ही जपलं आहे, आम्ही ते पुढे विकसित करत आलेले लोक आहोत.
तर इथे दोन्ही प्रकारचं मौखिक साहित्य आणि लिखित साहित्य दोनांना समान दर्जा हा या साहित्य संमेलनामध्ये असेल. दोन परिसंवाद, कथाकथन, शाहिरी जलसा, दोन कवी संमेलनं आणि यासोबतच एक बालमंच, युवा मंच. आणखीन आलेल्या प्रत्येक रसिकाला, नेत्याला, कार्यकर्त्याला चर्चेत सहभाग घेता यावा, आपलं मत व्यक्त करता यावं याच्यासाठी गटचर्चा वेगवेगळ्या विषयांवरच्या आयोजित केल्या जातात. ग्रुप डिस्कशन हे विद्रोहीचं वैशिष्ट्य. आणि त्यासोबत एक विचार यात्रा, दिंडी आपण काढतो. तर विचारांचा जागर करत संमेलन स्थळापर्यंत अध्यक्ष, उद्घाटक, सर्व पाहुणे मंडळी, आलेली प्रत्येक माणसं, कला पथकं ही त्याच्यामध्ये सहभागी होत असतात. साहित्यामध्ये काही लोकांनी अभिजनवाद मांडून ठेवलेला आहे की फक्त काही लोकांनी लिहायचं आणि काही लोकांनी फक्त ऐकायचं, अशा प्रकारची जी विषम मांडणी साहित्याच्या सारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा होत आलेली आहे, तर या मांडणीला तोडण्याचं काम कुठेतरी विद्रोही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत आहे. आपल्यासोबत आहेत विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षा डॉक्टर अंजुम कादरी. मॅडम, काय भावना आहेत तुमच्या या प्रसंगी? हे विद्रोही 16वा विद्रोही साहित्य संमेलन जे होत आहे, बहुजनांच्या विचारांचं साहित्य संमेलन आहे. ह्याच्यामध्ये शाहू महाराज, शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, फातिमा शेख ह्यांचे सगळ्यांची विचारधारा आहे. हे विचाराचं संमेलन जे होत आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी कार्यकर्णीचे आभार मानते की एक मुस्लिम, मराठी मुस्लिम महिला असून मला त्यांनी स्वागत अध्यक्षता पद दिलं, जे आजपर्यंत कोणत्याही इतिहासमध्ये हे पद कुणाला, महिला स्वागत अध्यक्ष भेटला नव्हता, ते पण मुस्लिम महिलांना. आणि मी लातूरकरांना असं आश्वासन देते की 16वा विद्रोही साहित्य संमेलन जे एक होणार आहे, एक ऐतिहासिक साहित्य संमेलन होणार आहे नक्कीच. आणि आम्हीच त्याच्यासाठी उदगीर आणि लातूरचे लोक खूप प्रयत्न करत आहे. आपल्यासोबत उदगीर नगर परिषदेचे सभापती आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, याप्रसंगी काय सांगाल? उदगीरमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन होत असताना विद्रोह साहित्य संमेलनाला विरोध करणाऱ्या लोकांच्या विरोधात एक विद्रोह साहित्य संमेलन आमचे पुण्याचे अध्यक्ष विद्रोह साहित्य संमेलनाची निर्मिती उदगीर शहरात होत आहे. ते विद्रोह साहित्य संमेलन फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचं विद्रोह साहित्य संमेलन आहे. आणि त्यांचं साहित्य संमेलन हे पेशव्याचं आहे, जे आपल्याला महात्मा फुले ने ज्या काळामध्ये पेशव्याच्या विरोधात जे बंड केलं, तीच बंड आता ह्या 21व्या शतकामध्ये फुले, शाहू आंबेडकर विचाराच्या मंचाच्या वतीने करत आहोत आपण. कारण मी राष्ट्रीय दलित अधिकार मंचाच्या वतीने अखिल भारतीय साहित्य संमेलनाला आपण एक निश्चित उदगीर ते बारामती मोर्चा करत आहोत. कारण अखिल भारतीय साहित्य संमेलनाला एक जातीवादी बाईचं नाव दिलेलं आहे, लताबाई. तिचा विरोध आंबेडकर चळवळीच्या माणसाला, म्हणजे प्रत्येक आंबेडकर चळवळीच्या माणसाला विरोध आहे. ज्या बाईनं मरजोपर्यंत फुले, शाहू आंबेडकरांना विरोध केलेल्या बाईला एक अखिल भारतीय साहित्य संमेलनात देणं हेच एक निश्चितार्थ काम आहे. मी आमच्या उदगीर मतदारसंघाचं एक राखीवमधून निवडून आलेला राज्यमंत्री आहे संजय बनसुडे, त्यांना वारंवार पत्र देऊन मी कळवलं आहे की एक जातीवादी बाईचं नाव अखिल भारतीय साहित्य संमेलनात द्यायचं नाही. परती RSSचा माणूस असल्यामुळे तिथं साहित्य संमेलन लता देवीचं नाव देण्यात आलं आहे. म्हणून आम्ही 11 तारखेला बारामतीला एक भव्य मोर्चाच्या स्वरूपात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं बाईचं नाव कट करणार नाही, तर त्या साहित्य संमेलन उधळून लावण्याचं काम राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या वतीनं करणार नाही. तर या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलनाच्या कार्यकारिणी जाहीर झालेली आहे. आणि आगामी येणाऱ्या 23 आणि 24 एप्रिलला उदगीर येथे हे विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनाला अधिकाधिक बहुजनवादी साहित्यिक, विचारवंत, विद्यार्थी, अभ्यासक, पत्रकार या सर्वांनी हजेरी लावावी असं आवाहनसुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन प्रणय पोडभरेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.